बाळासाहेब ठाकरेंची तिसरी पिढी अर्थात आदित्य ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली. पहिल्यांदा ठाकरे घराण्याचा वारसदार आमदार झाला. राजकारणाच्या इतिहासात एक नवं नेतृत्व उदयाला आलंय. पाहूया त्याविषयीचा हा खास रिपोर्ट. ठाकरे घराण्यातील पहिला आमदार म्हणून आदित्य उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. मी आदित्य उद्धव ठाकरे विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विधानसभेच्या वरळी मतदारसंघातून शिवसेनेचं युवा नेतृत्व अर्थात आदित्य ठाकरे विजयी झाले. आदित्य यांच्या रूपानं ठाकरे घराण्यातील तिसऱ्या पिढीनं पहिल्यांदाच विधानसभेत पाऊल ठेवलं. वरळी विधानसभा मतदारसंघातील लढाई ही आदित्य ठाकरेंसाठी खरं तर सोपा पेपर होता. त्यात ते अपेक्षेप्रमाणे उत्तीर्णही झाले आणि आदित्य ठाकरे यांच्या रूपात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या क्षितिजावर एक नवा चेहरा उदयाला आला. 2010 सालच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी युवा सेनेची घोषणा केली आणि नातू आदित्य ठाकरेंकडे युवा सेनेची जबाबदारी सोपवली. गेल्या काही वर्षात आदित्य ठाकरेंनी मोजक्याच विषयांवर मत व्यक्त केली. सरकार स्थापनेच्या नाट्यमय घडामोडी आदित्याने आपल्या वडिलांप्रमाणेच संयमानं सगळ्या प्रसंगाला तोंड दिलं. विधान भवनात आदित्य ठाकरेंना आपण या आधीही पाहिलेलं आहे, कधी विधान भवनाचं सत्र पाहण्यासाठी तर कधी मंत्र्यांच्या भेटीसाठी. मात्र बुधवारी आदित्य ठाकरे विधान भवनात आले ते आमदार म्हणून. आदित्यला राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालं. आजोबा, वडील, काका यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आदित्यला मिळालं. आजवर ठाकरे रिमोट कंट्रोल न सत्ता चालवली, मात्र आदित्यच्या रूपाने पहिला ठाकरे आमदार झाला. आदित्य तरुण आहेत, सुशिक्षित आहेत, यामुळे आदित्य कडूनही जनतेच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. आम्ही महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्यासाठी निघालो आहोत. नवा महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं वारंवार आदित्य यांनी आपल्या भाषणातून सांगितलंय. आता हा नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी ठाकरे घराण्याची ही तिसरी पिढी काय करते हे येत्या काळात कळेलच. उमेश करंजकर, मुंबई, AM News.